नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे टिफिनसाठी गवाराच्या शेंगाची भाजी। त्यासाठी मी एक पाव शेंगा घेतले आहेत। सुरुवातीला आपण या शेंगांची देठ आणि त्याच्या ज्या शिरा असतात त्या काढून घेऊ आणि त्या चाकूने बारीक अशा कट करून घेऊ। कढईमध्ये मी एक चम्मच तेल गरम केले आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या शेंगा टाकायचे आहेत। 10 ते 15 मिनिट आपण ते छान अशा तेलामध्ये वाफवून घेऊ। हे पहा, छान अशा आपल्या ह्या शेंगा वाफवल्या गेल्या आहेत। आता आपल्याला फोडणीसाठी लागेल 1/2 वाटी शेंगदाण्याचं कूट, 1 चम्मच लसूण आल्याची पेस्ट, 5 ते 6 मिरच्यांची मी पेस्ट घेतली आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि 1 मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतला आहे। आता कढईमध्ये 2 चम्मच तेल गरम केले आहे, त्यामध्ये मोहरी घातली आहे। मोहरी तळतळायला लागली की त्यामध्ये जिरं घालून घेऊ। त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। छान असा कांदा आपण परतून घेऊ। यामध्येच मी कढीपत्ता टाकत आहे, त्यानंतर लसूण आल्याची पेस्ट यामध्ये घालत आहे, आपल्याला छान असा हा कांदा होऊ द्यायचा आहे। त्यानंतर हिरव्या मिरच्याची पेस्ट यामध्ये घालायची आहे। हे पहा, आपला कांदासुद्धा छान असा झाला आहे। आता 1/2 चम्मच हळद, 1/2 चम्मच धनिया पावडर, 1/2 चम्मच गरम मसाला, हे सर्व आपण छान असं परतून घेऊ। यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ। छान असं हे परतून घेऊ। यामध्ये मी थोडंसं पाणी घालत आहे। छान असं आता हे परतून घेऊ। आता यामध्ये आपण जे वाफवलेल्या शेंगा आहेत त्या घालून घेऊ। चवीनुसार मीठ घालायचं आहे। छान असं हे परतून घेऊ। आता झाकण ठेवून आपण हे 3 ते 4 मिनटं छान असं शिजू देऊ। हे पहा, तेलामध्येच आपल्या शेंगा छान अशा शिजल्या आहेत, पाणी टाकायची गरज नाही। आता शेवटी यावर कोथिंबीर घालून घेऊ। छान अशी आपली चटपटी तशी गवाराची भाजी तयार झाली आहे, टिफिन नेण्यासाठी तयार आहे। तर लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी नक्कीच आवडेल। तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।